रात्री VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही असे म्हणत दर्शविला विरोध. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्या निमित्ताने डिजिटल पत्रकारिते माध्यम तज्ज्ञांनी केली चर्चा. नितीन राऊत यांनी दिली डिजिटल पत्रकारितेवर माहिती. आणि नागपुरात पोलिसांनी अडकवल्या लुटेरी दुल्हनला बेड्या, लग्न करून करायची पैशाची मागणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही, पण प्राथमिक माहितीनुसार कार्यकाळ 5 वर्षे पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणांमुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णतः महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. असं आहे की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहे यांना न संघर्ष करावा लागला आहे न त्यांनी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात, पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक किती थट्टा उडवली तरी आम्हाला गर्व आहे की ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला त्यावेळी आम्ही तिथे होतो. मी स्वतः तिथे होतो, त्यावेळेस मी नगरसेवक होतो. आणि मला असं वाटतं की ते जे 1857 म्हणाले, मी हिंदू आहे त्यामुळे मागील जन्मातही विश्वास आहे आणि पुनर्जन्मातही विश्वास आहे. ते मग कदाचित मागच्या जन्मात जर मी असेल तर 1857 युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी सोबत मी लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांची युती केली असेल. कारण आत्ता तुम्ही युती अशा लोकांची केली आहे जे 1857 स्वातंत्र्ययुद्धच मानत नाहीत, जे म्हणतात ते शिपायाचं बंड होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना काय बोलायचं. मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत. खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धवजींनी देखील मुख्यमंत्री म्हणून आपली जी काही पातळी आहे ती वर ठेवली पाहिजे. आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझं मत आहे की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं कारण नाही आहे. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. ओबीसी आरक्षणाबाबत प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाविकास आघाडीने पुन्हा ओबीसी समाजाचा घात केलाय. 2.5 वर्ष टाइमपास करूनही राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणासाठी संसाधन पुरवत नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झालाय. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना आता गावात फिरू देणार नाही. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होईल असे आवाहन बावनकुळे यांनी केलंय. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा ओबीसी समाजाचा घात केला. सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करायला लावल्या. मी इंटरव्हेन्शनमध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही, 13/12/2019 पहिला निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता, 4/2019 सारखाच निकाल दिला आणि 2 निकाल येऊनही 13/12/2019 2.5 वर्ष टाइमपास केल्यावरही राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाची ट्रिपल टेस्ट करत नाही, त्याकरता संसाधनं पुरवत नाही, त्याकरता मानव संसाधन देत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. आज महाराष्ट्र सरकारचे वकील महाराष्ट्र सरकारची बाजू मांडू शकले नाही, ते हतबल होते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने शेवटी निवडणुका लावल्या आणि प्रचंड मोठा अन्याय आज ओबीसी समाजावर झाला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आता जनता गावात फिरू देणार नाही, ओबीसी जनता गावात फिरू देणार नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाज आंदोलन करतील आणि यांना सोडणार नाही, कारण यांनी आव दाखवून विधानमंडळामध्ये हे छातीटोक सांगितलं होतं की होय, जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होईल आणि ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका घेणार नाही.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणार नाही घोषणा विधानमंडळात केली होती, मग आज तुमच्या वकिलांनी योग्य बाजू का मांडली नाही, तुम्ही योग्य अफिडेविट का केलं नाही, तुम्ही कोर्टाला का समजून सांगू शकले नाही, आणि त्यामुळे या निवडणुका लागल्या विधानमंडळात लोकांना खोटं बोलण्याचं पाप या सरकारला भोगावं लागेल आणि ओबीसी समाज आता यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। नरखेड येथे नोकरी करत असलेली एक महिला लग्नाचा वाढदिवस असल्याने 30 तारखेला नागपूर रेल्वे स्टेशनला उतरून ऑटोमध्ये बसली। नकळत तिच्याकडून दागिन्यांची बॅग ऑटोमध्येच राहिली। सदर महिलेला ऑटोचा नंबर देखील माहिती नव्हता आणि ऑटो चालक देखील माहित नसल्यामुळे ती महिला पोलीस स्टेशनला आली। त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यानंतर ऑटोचा नंबर व ऑटो चालक याचा शोध पोलिसांना लागला व तसेच संपर्क करून त्या महिलेची दागिन्यांनी भरलेली बॅग परत केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी दिली। एक महिला जी नरखेडला राहते म्हणजे जॉब करते तिथे, ती तिचा लग्नाचा वाढदिवस असल्याने मॅरेज ॲनिव्हर्सरी असल्याने ती 30 तारखेला इकडे ट्रेननी आली आणि रेल्वे स्टेशनवर उतरून तिथं तिने एक ऑटो पकडला आणि त्या ऑटोतून ती इंदुरा चौकामध्ये आली। इंदुरा चौकात आल्यानंतर ती घाईघाईने उतरली आणि नकळत तिच्या ती बॅग ऑटोमध्येच राहिली आणि ऑटो निघून गेला। त्यानंतर ती ऑटोचा नंबरही तिला माहीत नव्हता आणि त्या ऑटो चालक पण तिच्या ओळखीत नव्हता, त्यामुळे मी ती पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्याबरोबर सविस्तर आम्ही तिच्याकडून तिची माहिती घेतली, ती आणि तिचे पतींना घेऊन आम्ही ती कुठल्या कुठल्या मार्गाने गेली, रेल्वे स्टेशनवर कुठून आली, कुठल्या मार्गाने ती रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडली, असे सगळी तिची आमच्या टीमनी डी बी टीमनी माहिती घेतली आणि त्या त्या मार्गावर CCTV फुटेज जे मिळतील असे 34 फुटेज आम्ही चेक केले। त्यामध्ये आमच्या टीमला ती महिला आणि ती ज्या ऑटोमध्ये बसली तो ऑटो जाताना दिसला आणि ज्या ठिकाणी नंबर स्पष्टपणे दिसू शकेल असा असा एक फुटेज आम्हाला मिळाला, त्यावरून तो ऑटो आम्हाला माहिती पडला की नेमकं कोणत्या क्रमांकाचा ऑटो आहे आणि मग तो ऑटो चालकाशी आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांनी ती बॅग तशीच्या तशीच ठेवलेली होती ती त्यांनी परत केली आमच्या समक्ष आणून आमच्या टीमने आमच्या समक्ष समोर ती बॅग आणली। त्या बॅगला त्या महिलेने चेक केलं, त्यावेळेस त्या बॅगमध्ये तिची ज्वेलरी, तिचे कपडे आणि तिचे काही पैसे होते ते सगळे ॲज इट इज होते आणि त्यामुळे ती तिला लगेच आम्ही परत केली। CCTV फुटेजचा एक फार चांगला फायदा झाला आम्हाला आणि एका महिलेचा दागिने आम्ही परत करू शकलो, त्यामुळे माझी जनतेला आपल्या मार्फतीने अपील करतो, एक आवाहन करतो की त्यांनी आपल्या शॉपसमोर किंवा आपल्या घरासमोर जास्तीत जास्त CCTV कॅमेराज लावावे, त्या दृष्टीने त्यांची स्वतःच्याही घराची सुरक्षा होईल आणि चुकून दुसऱ्याच्याही कामी ते कुणाच्याही कामी ते पडू शकते। VKB न्यूजसाठी रोशन बोगडे सोबत भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट। नागपूर येथे 3 मे रोजी वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मुख्य उपस्थितीत हा पत्रकारांचा कार्यक्रम पार पडलाय। वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे निमित्त नागपुरात पत्रकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, तर यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बोलताना म्हणाले की प्रिंटमध्ये व्यक्त व्हायचे की इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर स्वार व्हायचे की डिजिटल माध्यमातून लाखोपर्यंत पोचायचे ही सर्व माध्यम निवड आहे, मात्र पत्रकारिता आणि पत्रकारितेचा पाया असणारी बातमी तिचा विषय हा तुमच्या संवेदनशीलतेचा, प्रामाणिकतेचा, जाणीवांचा आणि बांधिलकीचा अर्क असतो। तुमच्या विषयांच्या निवडीवरच माध्यम कोणतेही बदलले तरी पत्रकारितेचे वैभव अवलंबून असेल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज येथे केले। माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, पत्र सूचना कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर व अमरावती विभागाचे संचालक कार्यालय आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। यामध्ये डिजिटल युगाच्या परिघातात पत्रकारिता या विषयावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले। या कार्यक्रमात युवा पत्रकार तसेच पत्रकारितेचे विद्यार्थी देखील सहभागी होते। वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे जर म्हटलं
तर आज मला या ठिकाणी प्रश्न पडतो की खरोखरच देशात आता स्वातंत्र्य मीडियाला उरले की काय, आणि चौथा स्तंभ जेव्हा म्हटलं जातं तेव्हा खरोखर तो स्तंभ राहिला आहे काय की तो ढासळला, आणि किती स्तंभ आता भारतीय संविधानाचे राहिलेत आणि किती ढासळत झाले चाललेत, हा प्रश्न मी माझ्याशी या ठिकाणी बसून विचारत होतो. असो, आज मला या ठिकाणी यावर बोलायची संधी दिली त्याबद्दल मी निश्चितच आयोजकांचा ऋणी आहे. आणि मग बोलताना काहीतरी बोलावं लागेलच, तसा माझा विषय नाही पत्रकारिता, परंतु थोडीफार पुस्तक तुमच्या इतकी नाहीत, परंतु जेवढी वाचली त्याच्यातनं मला जे समजलं आणि उमजलं ते मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. दरवेळी मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेच्या विचारांना अधोरेखित करीत आलेला आहे. आजही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्रमात हा विषय त्याच संबंधाने आलेला आहे. जरी डिजिटल युगाच्या परिघात पत्रकारिता असं म्हटलं गेलं तर हे खरं आहे की हे इंटरनेटचं युग आहे आणि या इंटरनेटच्या युगामध्ये पत्रकारितेला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हेमंत गडकरी माहिती देत म्हणाले की राज ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नागपूर नगरीतल्या सर्व पोलीस स्टेशनला संबंधित कार्यक्रमांच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. त्यानंतर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांनी सकाळी आमंत्रित केल्यानुसार आमचे पदाधिकारी पोलीस आयुक्त साहेबांना भेटले व त्यांच्याशी चांगली चर्चा झाली. आमची भूमिका ही आहे, राज ठाकरे साहेबांचा आदेश आहे त्यानुसार सोनेगाव तलावाजवळ आम्ही 2 वाजता हनुमान चालीसा पठण करणार आहे, अशी माहिती मनसे विदर्भ प्रांत प्रमुख हेमंत गडकरी यांनी दिली. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आवश्यक संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलाय, सगळ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती दिली. चर्चेला बोलवलं होतं कारण आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशाप्रमाणे नागपूर नगरीतल्या सर्व पोलीस स्टेशनला संबंधित कार्यक्रमाच्या साठी परवानगीसाठी रितसर अर्ज केलेला होता. त्याच्यानंतर आज पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला इथे सकाळी आमंत्रित केलं, त्यानुसार आमचे पदाधिकारी पोलीस आयुक्त साहेबांना भेटले. आज आमची त्यांच्याशी चांगली चर्चा झाली, त्यांना सांगितलं की आमची भूमिका ही आहे, राजसाहेब ठाकरेंचा हा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही हनुमान चालीसा पठण करणार आहेत. आम्हाला तुमच्या 32 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी आम्ही परवानगी मागितली आहे ते मग त्यांनी म्हटलं की कुठले 2 स्पॉट असे सांगता येईल तुम्हाला, तर त्याच्यातले आम्ही 2 स्पॉट त्यांना सांगितले की हे 2 स्पॉट आहेत, त्यापैकी 1 स्पॉट त्यांनी आम्हाला तिथे करण्यास हे केले. हो, भोंगे लावूनच करणार आम्ही. कुठे? सोनेगाव तलावाजवळ. किती वाजता होणार आहे हे? आता थोड्या वेळातच ते स्पेशल ब्रँचचे DCP साहेब आहेत, ते वेळ देतात. एक साधारण 2 वाजताची वेळ. आमची चर्चा त्यांच्यासोबत विस्तृतरित्याने झालेली आहे आणि सध्या एका ठिकाणी त्यांनी आग्रह करत होते की त्यांना पाहिजे. आता त्यांनी सोनेगावचे तलावा ठिकाणी एका मंदिरावर करण्याची त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेले आहे की ते व्हेरीफाय करून तिथे काय स्थिती आहे ते सगळे बघून अर्धा तासाचे 1 तासाचे सुमारास त्यांना परवानगीबद्दलची निर्णय देण्यात येईल. आणि ही अगर जरी दिली तर ते 2:30 वाजताचे नंतर 2:30 ते 3:30 1 तासासाठी ही परवानगी राहील आणि त्यांना मंदिराचे आत आणि लाऊडस्पीकरचे आवाज बाहेर कमीत कमी यायला पाहिजे किंवा वेगवेगळे अटीवर त्यांना परवानगी देण्याची विचाराधीन आहे, त्याबद्दल निर्णय व्हेरिफिकेशन नंतर घेण्यात अजून निर्णय झालेला नाही. त्यांची अशी आग्रह होती, त्या आग्रहावर प्रायमरली आमची तयारी आहे, परंतु ते फिजिकली त्या स्पॉटचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि तिथे कोणताही त्याचे कायदा सुव्यवस्थाचे परिणाम होणार नाही हे व्हेरीफाय केल्यानंतर याबद्दल निर्णय घेण्यात येईल. काय असतील
की ती आता मी सांगितले जशा ती तिथे जे एरियाची स्थिती बघून जे काही स्थिती आहे त्याप्रमाणे राहतील, परंतु जे नेहमीचे असते की लाऊडस्पीकरचे डेसिबल असायला पाहिजे, लाऊडस्पीकर किती व्हॉल्यूमने असायला पाहिजे, ते कोणाची धार्मिक भावना भडकावायला नाही पाहिजे, ते वेगवेगळे अटी त्या एरियाची स्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. आणि त्यांच्याशी ही पण चर्चा झालेली आहे की शहरात कुठेही इतर ठिकाणी कोणताही असे कृत्य त्यांचे कार्यकर्ता करून ज्यांच्याबरोबर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार अशा कोणताही कृत्यांचे करून होणार नाही अशी त्यांनी गवाही दिलेली आहे. आणि पोलिसांनी पण त्यांचे त्यांना हेच आग्रह केलेले आहे की जे काही असते ते पोलिसांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन करावी आणि त्याबद्दल त्यांनी मान्य केलेली आहे. मला वाटते शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, कोणत्याही प्रकारची अडीअडचणी नाही आहे. आणि आज सकाळी आमची सगळे अधिकाऱ्यांसोबत विस्तृत बैठक झालेली आहे आणि आम्ही पूर्ण कोणताही अपवादात्मक परिस्थिती शहरात काही कायदा सुव्यवस्थाची स्थिती झाली तर आम्ही अत्यंत कडक रीतीने हाताळण्यास सुसज्ज आहे. आवश्यक वेरिफिकेशन नंतर त्याबद्दल निर्णय घेण्यात सर. शहराच्या मशिदी मस्जिदीवर अंदाजन शहरात 300 सुमारास मस्जिद आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. देसाई गंज तालुक्यातील चोप कोरेगाव येथील युवकाला उसेगाव जंगल परिसरात वाघाने हल्ला करून ठार मारल्याची दुर्दैवी घटना नुकतीच दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे. वाघाने युवकाला जंगलात नेताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी यांनी जंगलात शोध मोहीम राबवली. तब्बल 1.5 ते 2 तासानंतर युवकाचे शव वन कर्मचारी यांना शोधण्यास यश मिळाले. नागपूर जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेने अनेकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत, तर यामध्ये तिच्या पतीचा देखील समावेश आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता ही महिला पैशांसाठी लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्या विरोधात तक्रार देते असे निर्देशनास आले. नागपुरात एका महिलेने वेगवेगळे कारण देत 7 ते 8 तक्रारी नोंदविल्या आहेत. या महिलेचे 2 लग्न घटस्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर तिसऱ्या पतीच्या विरोधात देखील या महिलेने तक्रार दिली आहे. भाविका उर्फ मेघाली बनवानी हिची फिर्यादी महेंद्र रमेशलाल बनवानीसोबत भाजी खरेदीच्या व्यवहार दरम्यान ओळख व मित्रता झाली.
नंतर तिने महेंद्र याच्या घरी जाऊन जबरदस्ती त्याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर महिलेने पती आणि माहेरच्यांविरोधात तक्रार केली असता पोलिसांनी पतीला अटक केली होती. परंतु महिलेने पतीची बेल करवण्याकरता त्याला पैशाची मागणी घातली, तर महिला हे सगळं पैशासाठी करत आहे असा आरोप पतीने तिच्यावर केला. यावर पोलिसांनी अधिक तपास केला असता महिला पैशासाठी अशा तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर जरीपटका पोलिसांचा आधी तपास सुरू आहे. एक मेघाली दिलीप तिजारे नावाची मूळ नाव असलेली एक महिला आहे. तिचे 2003 एक व्यक्तीसोबत लग्न झालं. त्यानंतर ते लग्न तिला त्याच्यापासून अपत्य पण आहे आणि नंतर त्याचं लग्न तुटलं. त्याच्यानंतर वासनिकसोबत लग्न झालं, ते पण लग्न तुटलं आणि नंतर तिचं इथे कळमना मार्केटमध्ये जो फिर्यादी आहे वनवानी, महेंद्र वनवानी हा कळमना मार्केटमध्ये भाजी विकायचं काम करतो, त्या ठिकाणी हिची आणि त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मग पुढे प्रेमात झालं आणि नंतर त्यांच्या संबंधामध्ये झालं. असं करताना मग अचानक एका दिवशी ही वनवाणी याचे घरी येते जरीपटका हद्दीमध्ये आणि लग्न कर नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये मी रिपोर्ट देते असं म्हणून त्या फॅमिलीला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्तीनं त्याच्यासोबत एका दिवसात दुसऱ्या दिवशी लग्न करून घेतलं. लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच 10-15 दिवसातच ती पती महेंद्र वनवाणीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. किरायाच्या घरात राहायला गेली आणि त्या ठिकाणी मग ती घरचं जे सामान, फ्रीज, सोफा, बेड आणि जे ज्वेलरी लग्नाच्या वेळेस दिलेली होती ती सगळं घेऊन गेलेली आहे आणि ती किरायानी राहत होती. किरायानी राहत असताना तिने पतीच्या विरोधात 377 आणि इतर 498 वगैरे पती आणि त्या माहेरच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात तिने तक्रार दिली. पहिली तक्रार दिली, नंतर परत दुसरी तक्रार, परत 498A आणि 377 वगैरे इतर सेक्शनखाली तक्रार दिली. असे 2 गुन्हे या कंप्लेनंटच्या विरुद्ध तिने दाखल केले आणि नंतर त्याच्याकडून पैसे दे तर तुझी बेल होऊ देतो किंवा जीवाने ठार मारण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे तिने एक्सटॉर्ट केलेले आहे अशी कंप्लेंट आमच्याकडे आली. नंतर इथं आम्ही इतिहास बघितला तर हिच्या अनेक 7-8-10 फिर्याद हिने यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग यांनी आमच्याकडे जी तक्रार केली त्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा फसवणुकीचा. हिचा डिवोर्स झालेला नसतानाही तिने फिर्यादी महेंद्र वनवाणीला सांगितलं की डिवोर्स झालेला आहे असं खोटं सांगून त्याच्यासोबत त्याची फसवणूक करून जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर पैशाची जीव मारण्याची धमकी देऊन आणि गंभीर गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे एक्सटॉर्ट केले. सध्या तर आमच्याकडे फसवलं असं मी म्हणता येणार नाही, फक्त मी एवढाच म्हणेन की आमच्याकडे 7-8 ऑफेन्स हिच्या तक्रारीवरून इतर लोकांवर दाखल आहेत. त्याच्यापैकी 4 ऑफेन्सेस हे 376 आणि 77 अशा बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्या खालच्या सेक्शनमध्ये दाखल आहे आणि इतरही सेक्शनमध्ये दाखल आहेत. अजून त्या गुन्ह्याबद्दल ते गुन्हे कोर्टमध्ये पेंडिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यातून आता काय निष्पन्न होते त्यावर मी असं जास्त भाष्य नाही करू शकणार. अगदी आतापर्यंतच्या तपासामध्ये मला ते निष्पन्न झालेलं आहे. माझ्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये तरी इतपत मी पोहोचलेलो आहो की ही पैसे एक्सटॉर्ट करण्यासाठी, ज्वेलरी एक्सटॉर्ट करण्यासाठी हे लोकांना फसवते असं, याला फसवलेलं आहे असं मला प्रथमदर्शनी आतापर्यंतच्या तपासात दिसून येतं. आता तिचा PCR आहे, तोपर्यंत जी काही प्रॉपर्टी तिनं त्या याच्या कब्ज्यातली प्रॉपर्टी, हा जेलमध्ये असताना फ्रीज, सोफा वगैरे ही प्रॉपर्टी चोरून घेऊन तिचा मित्र ज्याच्यासोबत ती राहते, मोठघरे म्हणून आहे सह आरोपी, याच्या घरी जे घेऊन गेलेली आहे त्या संबंधानं आमची रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. PCRमध्ये आहे सध्या दोघंही आणि त्यानंतर मग आम्ही अगोदरच्या गुन्ह्यात काय झालेलं आहे आणि आणखी काय लोकांसोबत काही झालेलं आहे का या संबंधानं आम्ही तपास करणार आहे.
मागण्यांच्या वादात आता आरपीआयने उडी घेतली असून राज ठाकरे हे हुकुमशाही करत असल्याचा आरोप करत मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भोंग्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढलाय. हा मोर्चा शहरातील नगीना मस्जिद जवळ आल्यानंतर तेथे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून मस्जिदचे संरक्षण केले. राज ठाकरे हा मनसेचा अध्यक्ष हा मुस्लिमांना हेतुपुरस्कर टार्गेट करत आहेत व मुस्लिमांचे मस्जिदीवरील भोंगे हे उतरण्यात यावे असा त्याने जो घाट घातलेला आहे. सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्याचा निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने सर्वांना न्याय दिलेला आहे. कोणी कसेही खाऊ शकते, कोणी कसाही पेहराव करू शकते आणि जे भोंग्याचा नियम आहे तो भोंग्याचा नियम सगळ्यांना लागू आहे. जे भोंगे आहे कायद्याने त्याचं रजिस्ट्रेशन करून ते भोंगे चालणार आहेत. परंतु भोंगे हे कदापि उतरणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आचार्य साहेबांच्या आदेशाने तसेच मनमाडमध्ये माननीय राजा वारेंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी या मस्जिदला या भोंग्यांना या ठिकाणी संरक्षण देत आहे व पुन्हा एकदा राज ठाकरेचा जाहीर निषेध करत आहे. तसेच राज ठाकरेला राजद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन करावे अशी मी शासनाला मागणी करीत आहे. नेर तालुक्यातील जंगलातील पाणवठे पूर्णतः आटल्यामुळे वन्यजीव प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तसेच जो मार्ग सुसेल त्या दिशेने वन्यजीव प्राण्यांचा कळप गावाकडे पाण्यासाठी धाव घेत रस्त्यालगत वन्यजीव यांचे दृश्य दिसत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. नाशिक मधील येवला येथे रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतावर, शेतांच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी पडझाड, वृक्ष व फुलपीक लागवड योजना शासनाने जाहीर केली असून यातून शेतकऱ्यांच्या बांधावर 1,00,000 गुलाब, मोगरा, सोनचाफ्यासह औषधी व मसाल्यांची शेती फुलणार आहे. फळबाग क्षेत्र वाढवावी याकरिता महाराष्ट्र शासनाने 1990 पासून राज्यात रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड योजना राबविल्याने फळबाग पिकाखाली क्षेत्र वाढण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेतून पुढील 25 वर्षे दरवर्षी सरासरी 1,00,000 हेक्टर फळझाडं, वृक्ष, फुलपीक लागवड होऊन स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा या योजनेअंतर्गत 29,00,000 हेक्टर लागवड झाली असेल असे उद्दिष्ट आहे. फुलांचे, मसाल्याचे तसेच औषधी वनस्पतीसारखे असे विविध झाडे लागवड करणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फूल तसेच सुगंधी औषधे वाढवण्याकरता महाराष्ट्र शासनाने ही योजना अंमलात आणली आहे. महाराष्ट्रातील फळबागांच्या खालील क्षेत्र वाढण्यासाठी 1990-91 पासून महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला योजनेला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून डाळिंब आणि इतर फळबागांखाली मोठ्या प्रमाणावर क्षेत्र महाराष्ट्रात आलं. त्यापासून शेतकऱ्यांना देखील चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू लागलं आणि त्याचाच विचार करून आता महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याची जी काही शताब्दी पुढं 2047 होणार आहे त्याचा विचार करून दरवर्षी 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे आणि असं 25 वर्षात 25,00,000 हेक्टरवर ते बागा वाढवण्याचा निर्धार शासनाने केलेला आहे. त्या माध्यमातून पूर्वी फक्त फळबागासाठी लागवडीला क्षेत्र होतं, योजना होती आणि आता मात्र फुलं, औषधी वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यामध्ये फुलांमध्ये गुलाब, मोगरा, सोनचाफा सारखी फुलं शेतकऱ्यांना घेता येतील. औषधी वनस्पतीमध्ये रक्तचंदन, बेरडा, हिरडा, बेल सारखी 16 प्रकारची झाडे यामधून लावता येतील आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ सारखे पिकं घेता येतील. या सगळ्यांचा विचार करता याला विहिरीची आणि ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनची जोड देता येईल. हे सर्व योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे लाभ राबवलं जाणार आहे. ही लागवड 1 जून ते 31 डिसेंबर या कालावधीत करता येईल. प्रत्येक शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल आणि कृषी विभाग, पंचायत समिती आणि सामाजिक वनीकरण विभाग या 3 विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
तरी कृषी विभागाच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा किंवा त्याच्यासोबतच ही जी काही फुलं आणि मसाल्याचे पदार्थ आणि औषधी सुगंधी वनस्पतीची जी काही लागवड आहे ती जास्तीत जास्त करावी, जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि महाराष्ट्रात 25 लाख हेक्टरवर जे काही लक्ष्यांक आपण धरलेलं आहे तर त्याची देखील पूर्तता होऊ शकेल. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.